हॅलो फ्रेंड्स, मी आहे संपदा। आज आपण अशा प्रकारचं बांधणी प्रिंटिंग बघणार आहोत। हे ॲक्च्युली डायचा यूज करून केलं जातं, पण मी इथे फॅब्रिक कलरचा यूज करून केलेला आहे, ॲक्रॅलिक पेंटचा। हे मी अजून एक असं पॅटर्न बनवलेलं आहे, या पॅटर्नचं मी बॅग तयार केलेली आहे। तुम्हाला बॅग आवडत असेल तर बॅग किंवा कुठलीही तुम्ही वस्तू ह्याने तयार करू शकता। ह्याच्याने मी छोटं क्लच तयार केलं आणि त्याच्यावर असे ब्लॅक कलरचे एक मार्कर वापरून हे डिझाईन तयार केलेले आहे। इथे मी हा छोटाच कापड घेतलेला आहे। ह्याच्याने आधी मी असं सुरुवातीला असा गोळा तयार करून घेणार आहे, छोटा बॉल। हे झाल्यानंतर तुम्ही कोणताही कॉटन थ्रेड वगैरे घेऊन त्याला बांधून घेऊ शकता। तुम्हाला जिथे जिथे कलर नको आहे तिकडे तिकडे तुमचा हा थ्रेड आला पाहिजे। मी उलनचा थ्रेड घेतलेला आहे। हा हा मी कलर घेतलेला आहे, ॲक्रॅलिक कलर। यात मी पाणी टाकून घेतलेलं आहे, किती पातळ आहे तुम्हाला कळत असेल। आणि जस्ट असं डॅप करायचं। असं पूर्ण मी कलर करून घेणार आहे। हा कपडा जो घेतला आहे तो कॉटनचा आहे।
हे इकडे मी पूर्ण कलर करून घेतलेला आहे। आता आपण हा थ्रेड सोडून घेऊया। हा एक कलर, जर तुम्हाला असा सिंगल कलर हवा असेल तर तुम्ही सिंगल पण घेऊ शकतात। असे पॅटर्न्स इथे तयार होतात। मी डबल कलर यूज करणार आहे। तर मी परत असाच बॉल तयार करून घेणार आहे। घट्ट लूज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करून घेऊ शकता। आणि परत तसंच बांधून घ्यायचं आहे। हे मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बांधलंय। हा कलर घेतलेला आहे। या कलरमध्ये पाणी नाही आहे, पण मी पेंट करताना मध्ये मध्ये पाणी यूज केलेलं आहे। कलर पातळ, जास्त पातळ असलेलाच बरा असतो, पण तुम्हाला आवडेल तसं तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता। इथे मी हा पण पूर्ण पेंट करून घेतलेला आहे। आता हे पण ओपन करायचा थ्रेड आणि कपडा सुकवून घ्यायचा। हे अशा प्रकारे इथे तयार झालेलं आहे। ही खूप सोपी पद्धत आहे। तुम्हाला आवडेल ते तुम्ही या फॅब्रिकपासून मग बनवू शकता। व्हिडिओ आवडल्यास